नमस्कार, मी पंजाबक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट हुगळी दामगाव तालुका सेलू जिल्हा परभणी. आज आहे राज्यामध्ये 9 जून 10 11 12 13 च्या दरम्यान मुंबई पुणे नाशिक पश्चिम महाराष्ट्र कोकण पट्टी आणि उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे वाहुनी म्हणजे मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष देतात. म्हणजे कोकण पट्टी उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये 9 ते 14 च्या दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे म्हणून हे अंदाज लक्ष देतात. पण तरी पण एकंदरीत परिस्थिती बघ इथे तर राज्यामध्ये आज 5 जून पासून ते जवळपास 14 जून पर्यंत येतात. राज्यात दररोज एक दिवस आज येणार दुसऱ्या दिवशी परत नसेल तिसऱ्या दिवस एक दिवस आवडत म्हणजे दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. ज्या ज्या ठिकाणी पडला पेरणी वगैरे ओल झाली तर पेरणी करायला हरकत नाही म्हणून हा देखील अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यात सांगायचं झालं तर काय झालं की म्हणजे दररोज काय होईल वेगवेगळ्या भागात पाऊस पडायला आहे म्हणून हे देखील सांगू इच्छितो. 9 जून पासून ते 13 जून पर्यंत राज्यामध्ये काही काही भागामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे त्या जिल्ह्याचे नाव सांगतो. 9 जून पासून ते 14 जून दरम्यान म्हणजे वडीनाली वाहतील असा पाऊस पडणार आहे. त्याच्यामध्ये जिल्ह्याचं नाव सांगतो सातारा सांगली पुणे कोकणपट्टीचे संपूर्ण जिल्हे त्याच्यानंतर नगर जिल्हा नाशिक जिल्ह्याला खूप पाऊस पडणार आहे म्हणजे वडीनाले वाहणार आहेत नदीला पूर देखील येईल. त्याच्यानंतर मुंबईला देखील अतिवृष्टी होणार आहे. मुंबईच्या जनतेने देखील सतर्क राहण्याचे म्हणजे 9 ते 12 जून दरम्यान सतर्क राहावे. त्याच्यानंतर पुण्याकर देखील जास्त पाऊस पडणार नाही पुणेकरांनी देखील सतर्क राहावे. कोकणपट्टीमध्ये देखील मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून कोकणपट्टीवाल्यांनी सतर्क राहावे. तसेच धुळे नंदुरबार जळगाव ह्या भागात जरी जोरदार पाऊस पडणार आहे वडीनाले वाहणारा पाऊस पडणार आहे तो पाऊस नगरपर्यंत येणार आहे संभाजीनगरपर्यंत येणार आहे आणि त्यात बीड जिल्ह्यापर्यंत येणार आहे परभणीपर्यंत येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे एकंदरीत परिस्थिती सांगायची झाली ते 5 जून ते 14 जून दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे. पण 9 जून ते 14 जून दरम्यान मात्र कोकणपट्टी पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात मात्र जोरदार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. शेतकऱ्यांनी वाऱ्यापासून स्वतःची काळजी घ्या विजेपासून स्वतःची काळजी घ्या. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल. पण सर्व शेतकऱ्याला परत एक माझी विनंती समजा पाऊस पडल्याच्या नंतर जमिनीमध्ये एक इत ओल गेली तर पेरणी करायला काही हरकत नाही. जर 4 फूट ओला असेल तर तुम्ही पेरणीचा निर्णय घेऊ नये. थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.